महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. आईचे तुकडे तुकडे करून तेल मीठ चटणी लावून भाजून खाणाऱ्या राक्षसी मुलाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुनील रामा कुचकोरवी वय 35 राहणार माकडवाला वसाहत कोल्हापूर यांनी 80 वर्षाच्या आईचा 5 वर्षापूर्वी अमानुष खून केला होता. त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. आज या प्रकरणाची सुनावणी झाली. अशा प्रकारच्या अगदी निघरून हत्या यापूर्वी पण पाहिलेल्या आहेत मुंबईत नोकरी करताना किंवा गडचिरोलीला नोकरी करताना. परंतु ही अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने आईची हत्या करणे आणि तिचे हृदय आतडं काढून यकृत काढून ते दळून खाणे हा अतिशय घृणास्पद प्रकार जो पहिला की तुम्ही जे म्हटलात की एक माणूस म्हणून माझ्या पण अंगावर काटे आले. मला सुद्धा तिथं अतिशय वाईट वाटलं होतं की आईची ही अवस्था आहे. म्हणजे एखाद्या जनावराला सुद्धा तो खाटे अशा पद्धतीने कापत नाही की ज्या पद्धतीने ह्या आरोपीने स्वतःच्या आईला कापलं होतं. आणि तो रात्रभर ते आईला कापतच होता. म्हणजे बरेच वेळ म्हणजे क्षणाचं काम नव्हतं की क्षणात रासायनिक रागामध्ये त्यांनी असं कृत्य केलं असं म्हणायला वावच नव्हता. ती घटनास्थळावरची परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटत होतं की हा तास दोन तास हे आईचे तुकडे करत बसला असावा. पहिले स्तन काढून बाजूला ठेवले, नंतर छातीचा पिंजरा फुलून तो उघडा केलाय, त्यानंतर त्यातले आतले अवयव काढलेत. नंतर आम्ही घरात सर्च केला तर किचनमध्ये त्या किचन कट्ट्यावर त्या तव्यामध्ये त्यांनी त्या आईच्या काळजीचे तुकडे टाकून त्यामध्ये तेल मीठ चटणी टाकलेली होती. अशा आणि त्याचा खाण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारचा हा घृणास्पद घटना माझ्या पण आयुष्यातली पहिली आहे. आणि त्याच्यामध्ये जो तपास झाला तो अतिशय उत्कृष्ट प्रकारे तपास झाला. त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ आहेत, SP साहेब आहेत, लॉ ऑफिसर पवार साहेब आहेत. ज्यावेळेला तपासाचं प्रक्रिया चालू होती त्या वरिष्ठांचं प्रत्यक्ष लक्ष होतं. अमृतकर साहेब आहेत आमचे DYSP आणि माझे सहकारी आहेत. त्याच्यामध्ये अत्याधुनिक आपण म्हणजे जे तपासामध्ये ज्या नवीन नवीन पद्धती आलेल्या आहेत त्याचा आपण वापर केला होता. म्हणजे स्टमक वॉश घेणे, म्हणजे त्याचं उलटी बाहेर काढून आपण ती पोटातून ती तपासाला पाठवली होती. त्याचा हँडवॉश घेतला होता, फूट वॉश घेतला होता, त्याच्या अंगाचा पूर्ण त्याला आंघोळ घालून त्याच्या अंगावरचं ते पाणी आपण जमा करून डॉक्टरांच्या मदतीने ते तपासाला पाठवलं होतं की त्याच्यामध्ये त्या रक्ताचे हे येतात का. आणि फक्त रक्तगट जुळवण्यापेक्षा आपण DNA प्रोफाइलिंग करून ते मॅच केलेलं आहे. ते परफेक्ट जुळल्यामुळेच आज ह्या निर्णयाला ही केस आली. ह्यामध्ये मरेपर्यंत फाशी शिक्षा झालेली आहे. जिल्हा न्यायाधीश वर्ग 4 महेश कृष्णाजी जाधव साहेब यांनी त्याला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा आणि 25,000 रुपयांचा दंड तसेच 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. मातेचा अत्यंत निर्घुणपणे खून करून तिच्या शरीराचे तुकडे करून तेल मीठ चटणी लावून भाजून खाणाऱ्या आरोपीचे कृत्य समाज मनावर परिणाम करणारे आहे असे निकाल पत्रात म्हटले आहे. अशा प्रवृत्तीला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे. निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.